હિન્દવ સ્વરાજ્ય છે, સંસ્થાપક રાજે છત્રપતિ શિવરાય કાટા નગરીતિલ આણિ પરિસરાતિલ જમલેલે માજે તમામ મરાઠા બાંધવાના માજા માનાચા જય શિવરાય. आता काही ऊन लागत आहे का कोणाला? मग हे डोंगरावर झाडाखाली कम बसले आहेत, यांना आरक्षण आहे का? जे जे मराठ्याचे असतील ते रोडच्या पलीकडचे सगळे ग्राउंडमध्ये येतील, जे मराठ्याचे असतील ते खाली येतील. ज्यांच्या ज्यांच्या हातात बांगड्या आहेत ते सुद्धा वरच थांबा. कारण ज्यांच्या हातात बांगड्या त्या मर्दमावल्या इथं बसल्यात. शाळेमध्ये बसलेल्या सुद्धा ऊन लागत नसलं तर ग्राउंडमध्ये या. आणि ऊन लागत असलं तर तिथंच बसा. आशेनं तुम्हाला आरक्षण नाही मिळणार. विखरून विखरून बसायचं आणि एकजूट दाखवायची नाही, यानं तुम्हाला आरक्षण नाही मिळणार. यानं तुमच्या पोराचं चांगलं नाही होणार. स्वतःच्या लेकराचं कल्याण करायचं असलं तर मैदानात उतरायला लागतं. आणि मराठ्यांना मैदानात उतरायचं सांगायची गरज नाही, मनानेच मराठे मैदानात आले पाहिजेत. त्या शाळेत बसलेले सगळे खाली उतरा म्हणलं तरी तिथं टाळ्या वाजत येत बसल्या बसल्या. मी पहिल्यांदाच सांगितलं जे जे मराठ्याचे ते रोडच्या पलीकडे बसलेले खाली येतील. शाळेत बसलेले असले तरी मराठ्याचे असले तर हात्यात नसले तर बसा तिथंच. आमची मजा बघायला आला असता तुम्ही. आता कसं ग्राउंड भरून दिसायला लागलाय बघा. याला म्हणतात मराठ्याची एकजूट. या रोडच्या खाली लवकर या. रोडच्या कडेला सुद्धा उभं राहू नका, पटापट खाली या. चला मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठे एकजूट झाले. मराठ्यांची ही लाट उसळली आणि बऱ्याच जणाच्या पोटात गोळा उठलाय. मराठा एक होत नव्हता, एक झाल्याला मराठा यांना बघवत नव्हता. म्हणून मराठ्यांची एकजूट बघून त्यांचे पोट दुखायला लागले. छगन भुजबळ जास्तीचे नाटक सध्या करायला लागलाय. छगन भुजबळ, तुझ्या कार्यकर्त्याला जरी तू सांगत असला, तुझ्या कार्यकर्त्याला आमच्या विरोधात आंदोलन करायला लावत असशील, पण आम्ही सध्या शांत आहे ते लक्षात ठेव. आम्हाला आमचं रुद्रावतार दाखवायला लावू नकोस. तू जरा सबोरे न घे छगन भुजबळ. मला असले धुडके फिडके दाखवून काय होत नाही. मी काय मंत्री नाही. तू शहाणपणाची भूमिका आणखीन तरी घे. एखाद्या अर्ध्या गावात तुझे माणसं असतील, पण आजूबाजूना माझ्या मराठ्यांचा वेळ आहे. तुला नीट करायला मला वेळ लागणार नाही. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगतो, आजीत दादा, तुमचा माणूस आवरा,
वातावरण राज्यातला दूषित करू नका. तुम्ही जर शांत घेतलं नाही आमचा नाविलाज होईल. छगन भुजबळ आवरा, छगन भुजबळचा जर आम्ही मागे लागलो तर खैर करणार नाही. आम्हाला वाटतंय या राज्यात शांतता राहिली पाहिजे. ह्यो बोर्ड फाडायचे सांगतो, ह्यो कार्यकर्त्याला आंदोलन करायला लावतो. मी जर नुसता गाडीचा खाली उतरलो तरी पोर आमचे भोगा करते त्यांचा भोगा. हे आरक्षणाचा विषय जवळ आलाय म्हणून आम्ही शांततेत घेतोय. मराठ्यांना तुम्हालाही सांगतो 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. किती अपमान केला तरी पचवा, सहन करा आणि शांतता ठेवा. माझा फक्त एवढा शब्द पाळा, त्याला जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकायच्यात त्या छगन भुजबळा. आपल्याला होऊ द्यायचं नाही, आपल्याला शांतता ठेवायची. एकदा आरक्षण मिळू द्या, याच्यात किती दम आहे एकदा बघायचा जाता. यांनी मराठ्याला खेटायचं ठरवलंय ना, तर तुम्ही बघ मग आता आमच्याकडे बी काय काय आहे. दांड्याची कुऱ्हाडीची पाये तोडण्याची भाषा करतो, हिंगोलीत येतो पाय तोडायची भाषा करतो, आंबडला येतो कोराडी कोयत्याची भाषा करतो, जातीय तेढ निर्माण करायचा छगन भुजबळ प्रयत्न करतो. तुला माहित नाही आमच्या भी घरात काय काय असतंय, त्या भाषेत उतरू नको. तू जर ती भाषा करायला लागला तर या राज्यात वातावरण दूषित होईल. होऊ देऊ नको. शाणा असशील तर शाणा हो, आमचा इतिहास लय डेंजर आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, आता पूर्वीचा मराठा नाही राहिला. मराठा एकत्र येत नव्हता, आता घराघरातला मराठा एकत्र आलाय. दांडे कुराडे घ्यायची भाषा आम्हाला शिकू नको. आम्ही जर दांडा हातात घेतला तर खाली ठेवणार नाही, तुझा फडशा पाडूस तर. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, अजित पवार दादांना सांगतो, तुमचा माणूस आणखीन तरी आवरा, आमचा संयम सुटू देऊ नका. कारण आमच्या पोरं बर्बाद होत असताना आणि आमच्या पोराच्या आमच्या डोळ्या देखता जर मुर्दे पडणार असले, आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो, कोणत्याही. तुला वाटत असल, त्या छगन भुजबळला वाटत असल, एखाद्या गावात तुझे जास्त लोक असतील म्हणून त्यांना मस्ती आली असं वळवळ करत असतील, परंतु आजूबाजूच्या गावातही आमचे लोक आहेत. जर एखाद्या गावात तुझे म्हणून दादागिरी करायचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा जशाचं तसं या पुढच्या काळात उत्तर देऊ. एवढं छगन भुजबळला लक्षात ठेवायचं. आरक्षण हे सगळ्यांचं आहे, ओबीसी आरक्षणावर अधिकार सगळ्याचा आहे. ती केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची सुविधा आहे, तुझ्या एकट्या बापाची मक्तेदारी नाही. आमच्या नोंदी सापडल्यात आम्ही त्या आरक्षणात आहोत.
कायद्याच्या चौकटीत बोलतो, आरक्षण आम्ही मिळवणार आहेत। पुन्हा सरकारला सांगतो छगन भुजबळ आवरा, त्या कार्यकर्त्याला सांगून वातावरण दूषित करतोय, आम्ही फक्त 24 डिसेंबर पर्यंत शांत राहू, त्यानंतर यांच्यात किती दम आहे ते आम्हाला बघायला लावू नका। मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आजपासून हा विषय मनावर गांभीर्यानं घ्या, आम्हाला शांतता पाहिजे। नसता जर इथून पुढे अशा गोष्टी होत गेल्या तर आम्ही सुद्धा जागची जागर त्यांचे लोक मोकळे करायला सुरुवात करू। आमची प्रामाणिक इच्छा आहे या राज्यात शांतता राहिली पाहिजे। सुरुवात आम्ही केलेली नाही, त्यांनी जर पुढच्या काळात अशा सुरुवाती केल्या तर हा फक्त 24 डिसेंबर पर्यंतच आम्ही अन्याय सहन करणार, त्यानंतर आम्ही ही सहन करणार नाहीत। त्याची मस्ती उतरायचं काम सुद्धा मग मराठे पुढच्या काळात करणार, कारण आमच्या लेकराचं वाटोळं आम्ही डोळ्या लेखता नाही बघू शकत। सगळ्या दुनियाचं एकटाच खातो आणि गोरगरिबांच्या ओबीसी बांधवाला आमच्याशी झुंजायला लावून त्यांचे आयुष्य बर्बाद करू नको। तू बंगल्याच्या आत दरवाजा लावून बसशील, गोरगरीब ओबीसी बांधवांना भोगायला लावशील। सरकारला याच मुळे आमचं जाहीर आव्हान आहे, त्याला आवरायचं सांगा। आतापर्यंत 7 घटना झाल्यात, सहन करण्याच्या आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत, आम्ही विचार करणार नाहीत पुढच्या वेळेस। तुमच्या हातात काय काय आहे हे आम्हाला माहिती आहे, तुमची कोयत्याची भाषा हे सुद्धा आम्हाला माहिती आहे, तुमचे कोयते आणि दांडे कसे रोखायचे ही मनगटात ताकद फक्त मराठ्यांची आहे। तुम्ही त्या आमच्या औलादी काढायचा प्रयत्न करू नका। सरकारला गांभीर्याने घ्यायचं का नाही त्यांनी ठरवायचं। आम्ही आतापर्यंत शांत बसलो, त्या फुलंब्रीमध्ये सुद्धा बोर्ड जाळला गेलाय, तरी आम्ही शांत बसलो। यानं पाया तोडण्याची भाषा केली तरीही शांत बसलो, याने अनेक प्रकार घडून आणले तरी शांत। याच्याच पाहुण्यानं याचाच हाट्या जाळलं, मराठ्यांचं आंदोलन बंद केलं, बदनाम केलं, तरी आम्ही शांत बसलो। याला याच्या पाहुण्याच्या हॉटेलमध्ये या छगन भुजबळला पार्टनर राहायचा आणि पैसा खायचा, ते हॉटेल सुद्धा युमा जास्त मिळवायसाठी आणि स्वतः जाळायला लावलं। इतका नीच आणि खालच्या विचाराचा हा माणूस असला मंत्री या राज्याला कलंक आहे। ही सरकार सुद्धा बदनाम करतोय। ओबीसीचा आणि मराठ्यांचं एकमेकावर प्रेम असतानाही हा राज्यात दूषित वातावरण करायचा प्रयत्न करतोय। आमचे चांगले संबंध असतानाही हा छगन भुजबळ संबंध खराब करायला लागला। सरकारने याकडे लक्ष द्यावं। नसता मराठा इतका ताकदीनं एकजूट झालेला आहे, मी फक्त त्यांना शांततेत राहा म्हणतोय म्हणून ते गप आहेत। नसता त्यांच्या सुद्धा हातात काय येईन आता नाही सांगत। आता त्यांच्या बी हातात काय काय येईन ते आता नाही सांगत मी। आता त्याला ना त्याला मस्तीच आली, अरे एकदा आरक्षण मिळवून द्या मायबाप मराठ्यांना, त्याला बी कुठं जायचं नाही, आपल्याला कुठं जायचं नाही, दोघं एकाच गल्लीत आहेत आपण, त्याचे बी बोर्ड आहेतच उद्या, आज आपले फाडतोय उद्या त्याचे पण आहेत। फक्त शांत एवढ्यासाठी राहायचं तेवढं सांगतो। 70 वर्ष झाले, 70 वर्षापासून आपले लेकरं या आरक्षणाची वाट बघतात आणि सुवर्ण क्षण विजयाचा जवळ आलाय। यांची एकच इच्छा आहे, जातीय तेढ निर्माण करायचा आणि आपलं ध्येय विचलित करायचं, असा यांचा डाव आहे। म्हणून हा अपमान पचवतोय आपण। नसता यांना
जागच्या जागेवर नीट करायची ताकद मराठ्यात आहे. जागच्या जागेवरच हलून सुद्धा देणार नाही त्यांना. परंतु आपला आता सध्या नाविलाज आहे. आपले लेकर आरक्षणाची वाट बघतायत. आतापर्यंत 35 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालंय. 35 लाख या राज्यातल्या. आणि 24 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. एकही मराठा आरक्षणाविना राहणार नाही. आणि जर आपण याचं स्वप्न पूर्ण केलं तर आपलं नुकसान होऊ शकतं. आरक्षणापासून आपलं ध्येय विचलित होऊ शकतंय. म्हणून आपल्याला हे आंदोलन शांततेतच पुढं घ्यायचंय. शांतता ढळू द्यायची नाही. किती काही झालं तरी पण मी कवाच अपमान पचवीत नाही. खरं सांगतो तुम्हाला, नुकसान होईन नाही, तिकडं तोटा होईन नाहीत, नफा होईल. ते अपमान फेपमान आपण पचवत नसतो, डायरेक्ट भिडत असतो. पण नाविलाजी, माझा एका निर्णयामुळं माझ्या गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं होऊ नये म्हणून मी शांत आहे. त्याने आंबडला आल्याच्या नंतर खूप काय काढलं तरीही मी शांत बसलो. त्याने हिंगोलीत येऊनही खूप काय काढलं. जातीय तेढ निर्माण करण्यासारखे शब्दही वापरले तरीही माझा समाज आणि मीही शांत बसलो. मला माहिती आहे, तुम्हाला कालचंच उदाहरण सांगतो. मला जर करायचं असतं तर, आणि आत्ता करायचं असतं तरी बी केलं असतं. हां, मराठ्यांनी मोकळे केले असते सगळे. फुलंब्रीला यांनी बोर्ड फाडून जाळला. मराठ्यांनी मराठ्यांचा बोर्ड फाडून जाळला. फुलंब्री सिल्लोड तालुक्यात, तिथं 50 ते 60 हजार पोरं जमले होते मराठ्याचे. तिथल्या PSI चा फोन आला. त्यांनी सांगितलं इथं काहीही होऊ शकतं, काहीही. तुम्हाला विनंती, तुम्ही जर एक फोन केला तर सगळे मराठे शांत होते. मला जर शांतता ठेवायची नसती आणि मी त्या पोराला नुसतं म्हणलं असतं हो होऊ द्या, तर घरादारा सकट मोडून टाकलं असतं पोराने. शपथ सांगतो तुम्हाला. पण त्या PSI नं सांगितलं पाटील इथं काय होईल मी सांगूच शकत नाही. मी सांगितलं त्यांना फोन द्या. त्यांनी फोन स्पीकरला लावला आणि मी इकडून एवढंच सांगितलं, मायबाप मराठ्यांना तुमचा किती अपमान झाला असता तरी बोर्ड जाळा जाळू द्या. त्यांचेसुद्धा पुढच्या काळात बोर्ड पॉम्प्लेट राहणार आहेत. तो सुद्धा गाव सोडून जाणार नाही. करणारा गल्ली सोडून जाणार नाही. त्याची आपली गाठ आयुष्यभर एक टेन्शन घेऊ नका. फक्त आरक्षणाचा विजयाचा दिवस जवळ आला आहे. 24 डिसेंबरपर्यंत शांत राहा, अपमान पचवा. आणि मी सांगतोय म्हणून माघारी जा. 50-60 हजार पोरं 1-2 घंट्याच्या आत आपण आपल्या गावात गेले. 2 घंट्याच्या आत. हे संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत. हे संस्कार मराठ्यावर आहेत. शांततेचं आव्हान करण्यासाठी आपण रात्रंदिवस कार्यक्रम घेतोय आणि मराठ्यांना शांत राहण्याचं आव्हान करतोय. तर हे नाटकं करायला लागले. आम्ही काय मंत्री आहे का? आम्ही काय पदावर बसलोत का? आमचं काय होणार आहे रे? नाटकं लागला करायला यायला लागला धुडके घेऊन कुंकडून अभी. तुला माहिती आहे मी थांबल्यावर काय होईल? नाटकं करतो उगा खाल्ले असेल भजे भाकरी कोणाच तरी लागला नाटकं शिकायला आम्हाला. दीड दंपडीचे टाकून आला तिकडं. ते भंगार सगळ्या दुन्याचं तिकडं बसलंय. ते सांगत एकाच दोन त्याचं ऐकता तुम्ही. त्या अर्ध्या विषयाला खाऊन द्याय ना ती यावल्याचं. ते आभळ आलं की त्याचं डोकं फिरत आहे. आणि त्याचं ऐकून काय शांतता भंग करता का या राज्याची? हे गाव OBC बांधवांचे आहेत, ग्रामीण भागातल्या सामान्य मराठ्यांचे आहेत. एकमेकाच्या प्रेमात आपण दर दिवस येत एकमेकाच्या आड्याअडचणीत उभा राहतो. त्याचं त्या भुंगाऱ्याचं ऐकून वातावरण दूषित करता का? ते पागल झालेले सगळ्या दुनियाची येडपट. इथं आपण एकमेकाला रात्रंदिवस मदत करतो, सुखदुःखात मदतीला जातो. आणि तुम्ही कुठं बोर्ड फाडणार, कुठं काय एखादा नाटक करणार कशाला? अरे आपण गोरगरीब मराठे आहेत, आपण गोरगरीब OBC आहेत. आपला आपण बघू याचं कशाला स्वप्न पूर्ण करता? खरंच जर लागलं
तर मराठ्यांचं लय अवघड आहे. मराठ्यांचा बांध फोडा नुसता एकामेकाचा, दोन दोन पिढ्या बोलत नाहीत. तुमच्या संघ लागल्यावर कार्यक्रमच झाला म्हणून समजा. आम्हाला त्या वाटेवर कशाला यायला लावता? आम्हाला त्या वाटेवर नका यायला लावू. आम्हाला आमचा हक्काचं आरक्षण आहे ते मिळतंय. तुम्ही आता किती विरोध केला तरी ते मिळणार आहे. जसे असं तसं उत्तर द्यायला नका भाग पाडू. तुम्हाला विनंती करून सांगतो, फक्त सामान्य ओबीसी बांधवांनाच विनंती करू शकतो, त्याला नाही. त्याला नीटच करणार आहे मी, त्याला सोडणारच नाही. त्याला सुट्टी नाही. त्याला जर नाही लोळवलं ना तर नाव बदलून ठेवीन माझं मी. फक्त जीव, सामान्य गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवात आमचा जीव गुततो आणि सामान्य मराठ्यात जीव गुततोय. आपण एकमेकाच्या सुखादुखात उभं आयुष्यभर एकमेकाच्या पिढ्यांना पार उभा राहिलेलो आहेत. आपण एकमेकाला घास दिल्याशिवाय आपण जेवत नाहीत. आपण एकमेकाच्या काय अर दिदा इथं एकमेकाला घास दिल्याशिवाय आपण जेवत नाहीत. कोणाला दुःख जर झालं एक मिनिटात आपण एकमेकाच्या मदतीला धावून जातो. कोणचंही सुख दुःख असू द्या, सगळ्यात पुढं ओबीसी सामान्य गावातला बांधव असतो आणि सामान्य मराठा बांधव असतो एकमेकाच्या मदतीला. म्हणून जीव तुटतो याचं ऐकू नका. चार दोन जणाला पार्टी दिली असं एखाद्या वेळेस म्हणून सगळ्या ओबीसी बांधवाचा त्यात दोष नाही. ते टोळके लय लवकर नीट होते, पण आता थोडे दिवस आरक्षण मिळूस तर शांत राहा. कोणाचं कुठं कुठं टोळकं असतं आणि कोण कुठं कुठं राहत आहे ते बी आम्हाला चांगलं माहिती. तुम्ही आम्हाला त्या भानगडीत नका पाडू आणि या छगन भुजबळचं ऐकू नका. सरकारलाही सांगतो त्याचं ऐकून, महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर आरक्षण देण्यापासून वंचित मराठ्यांना ठेवू नका. मराठ्यावर जर त्याचं ऐकून अन्याय केला तर सरकारला सुद्धा मग सुट्टी नाही. जाता जाता तुम्हाला एकच सांगतो, एकजूट आणखीन वाढवा, शांत राहा, उद्रेक जाळपोळ करू नका. शांततेच्या आंदोलनात प्रचंड मोठी ताकद आहे. या शांततेच्या आंदोलनानं मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय मराठ्यांनो. मराठा आता एक झालाय, कुणाला भिण्याची गरज नाही. फक्त तरीही शांत राहा, शांततेत आंदोलन करा. आरक्षण मिळेपर्यंत कोणीही वेगळं आंदोलन करायचं नाही. ही आजच मराठ्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. सगळ्या गावागावात जाऊन शांततेचं आवाहन करा. घराघरात जाऊन मराठा समाज एकजूट आणखीन करा. महिलांनी महिला जागा करा, पुरुषांनी सगळे पुरुष जागे करा. शांततेत जरी मराठा उभा राहिला तरी लाखोच्या संख्येने दिसला पाहिजे एवढी ताकद निर्माण करा. ज्या वेळेस आता पुढच्या काळात या काटा परिसरात कार्यक्रम होईल त्यावेळेस मराठ्यांना 5 किलोमीटरवर उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे. एकशे एवढी शक्ती निर्माण करा. एकजूट जास्तीची वाढवा. आरक्षण 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना 100% मिळणार. कोणी किती उचकवण्याचा प्रयत्न केला, कोणी आपल्याला राग आणण्याचा प्रयत्न केला तरीही पचवा. पण शांत राहा. जवळून जाताना एखाद्यानं शिवी जरी दिली तरी आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा. कारण आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. एकदा आरक्षण मिळालं की मग मात्र विरोध करणारे कोण कोण पॉम्पलेट फाडणार आहेत यांच्या सगळ्यांचा हिशोब चुकता करू. त्याशिवाय यांना सुट्टी नाही. फक्त आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा. मग दिवस कितीही लागो कोणीच उग्र आंदोलन करायचं नाही. शांत तेच राहायचं. मराठा समाजाला आपल्याला आरक्षण मिळवून द्यायचंय. जाता जाता तुम्हाला शब्द देतो, तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो. माझा जीव जरी गेला तरीही मी मराठा समाजाला
महाराष्ट्रातले आरक्षण मिळून दिल्याशिवाय एक इंच ही माग आटणार नाही हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.